नमस्कार महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज शेवगाव तालुक्यातील बोधेगाव लाडजवळगाव बाटबटा टाकळी या गावामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला या संकटात सहकार सरकार स सर, सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली तसेच महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याची सूचनाही त्यांनी त्यावेळी दिलेली आहे याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले होते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगताप होते प्रांताधिकारी देवदत्त केकान तहसीलदार छगन वाघ भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे तथा इतर सुद्धा त्यावेळेला हजर होते त्यामुळं सरसकट पंचनामे करण्याची सूचना दिल्यामुळं तेथील शेतकऱ्यांना त्याचा डेफिनेटली लाभ होईल त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील इथे शेतकऱ्यांना काही सूचना येऊ शकतात का हे पाहण्यासारखे असेल तर ही माहिती उपयुक्त वाटेल अशा आशा करतो धन्यवाद नमस्कार